Unit 3, Property of Natural Resources means नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या प्रकाराविषयी आपण पाहणार आहोत। हे सातवीचं तिसरं प्रकरण आहे विज्ञानाचं, त्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस मीन्स नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, त्यामध्ये आता पहिला आहे लेट्स रिकॉल। लेट्स रिकॉल मीन्स थोडे हटवा, थोडे हटवा। त्यामध्ये पहिला प्रश्न असा पडला विद्यार्थी मित्रांनो, व्हिच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअर, व्हिच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअर। इन दिस क्वेश्चन, इन दिस आन्सर्स, इन मराठी मीनिंग वातावरणामध्ये म्हणजे वातावरणामध्ये हवेमध्ये कोणकोणते वायू असतात। व्हिच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअर, वायूमध्ये म्हणजे वायूमध्ये हवेमध्ये कोणकोणते वायू असतात। आता याचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, एअर इज मोस्टली गॅसेस, एअर इज मोस्टली गॅसेस, हवेमध्ये जास्तीत जास्त वायू असतात। यामध्ये इट्स अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस, ही हवा वेगवेगळ्या मिश्रणाने तयार झालेली आहे। नेक्स्ट, द एअर इज अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ अप्रॉक्सिमेटली नायट्रोजन, नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साइड 0.03% एंड अदर गैसेस, अदर गैसेस 2 एंड न्यूऑन एअर, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड एंड अदर गॅसेस टू एंड न्यूऑन हायड्रोजन आर प्रेझेंट इन दिस एअर, इन दिस गॅसेस नेम। म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी फ्लेवर सांगितलेलं आहे। व्हिच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअर, दे आर द मोस्ट एअर मोस्टली गॅसेस, म्हणजे जास्तीत जास्त हवेमध्ये वायू असतात। त्या वायूचं नाव आहे नायट्रोजन आहे 70% आहे, ऑक्सिजन आहे 21% आहे, कार्बन डायऑक्साइड आहे 0.0% अँड अदर गॅसेस म्हणजे इतर वायू असतात, अँड त्याबरोबर इतर वायू म्हणून निर्माण हायड्रोजन हे सुद्धा वायू हवेमध्ये आपल्याला आढळतात आणि ते हवेमध्ये असतात। दुसरा प्रश्न असा म्हणजे व्हाय इज एअर कॉल्ड एन होमोलोगस मिक्सचर, व्हाय इज एअर कॉल्ड होमोलोगस मिक्सचर, हवा हे एक जिन्सी मिश्रण आहे का आहे, त्याचा अर्थ काय होतो, व्हाय इज द एअर कॉल्ड एन होमोलोगस मिक्सचर, हवा ही एक जिन्सी मिश्रण आहे का आहे। तर पहा, द एअर दॅट यू ब्रीथ इज अ होमोलोगस मिक्सचर ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गन एंड कार्बन डायऑक्साइड अलॉन्ग विथ द एलिमेंट्स इन स्मॉलर अमाउंट, बिकॉज ईच लेयर ऑफ द अर्थ एटमॉस्फिअर हॅज अ डिफरंट डेन्सिटी, ईच लेयर ऑफ द एअर इट इट्स ओन होमोलोगस मिक्सचर, होमोलोगस मिक्सचर मीन्स एक जिन्सी मिश्रण, याला अशा पद्धतीने एक जिन्सी मिश्रण असे म्हणतात। नेक्स्ट पॉइंट आहे, थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट आर
various gases in the air. What are the uses of various gases in the air? याचा अर्थ असा होतो की वातावरण म्हणजे हवेमध्ये असलेल्या जे वायू आहे त्याचा उपयोग काय, जे वाता म्हणजे हवेमध्ये असलेली जी वायू आहे त्या वायूचा उपयोग काय. Ten gases. First name of oxygen. Oxygen आपण प्राणवायू म्हणतो. हा O2 त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O2. त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला रेणू सूत्र आहे त्याचं O2. या ठिकाणी ऑक्सिजन जो O2 आहे हा ऑक्सिजन आपल्याला वातावरणातला कशासाठी उपयोग होतो, त्याचा उपयोग काय होतो. फर्स्ट आहे रिस्पायरेशन ब्रीदिंग अँड यूज ऑफ मेडिसिन अँड बिल्डिंग आर द यूज ऑफ द ऑक्सिजन. फर्स्ट गॅस इज नेम ऑक्सिजन. सेकंड आहे नायट्रोजन N2. सेकंड नेम ऑफ गॅस इज नेम नायट्रोजन N2. लुक ॲट हायर सुपरेशन प्रोव्हाइड्स ॲट इनर ॲटमॉस्फिअर. नायट्रोजनचे या ठिकाणी आपल्या वातावरणामध्ये याचा उपयोग होतो. त्याचं सिम्बॉल आहे N2. त्याचं रेणू सूत्र आहे N. नायट्रोजन या ठिकाणी आपल्याला त्याचं सांगता येईल आणि त्याचा उपयोग आहे फायर सुपरेशन प्रोव्हाइड्स अँड इनर ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी अशा पद्धतीने नायट्रोजनचा या ठिकाणी उपयोग होतो. थर्ड आहे हेलियम. हेलियम HE हा त्याचा सिम्बॉल आहे. HE हा हेलियम हा आपल्याला लुक आहे. हेलियम बलून अँड मेडिकल इक्विपमेंट. हा हेलियमचे या ठिकाणी कुठे उपयोग होतो, बलून्स आपल्याचे जे फुगे असतात त्यामध्ये हेलियमचा वापर केला जातो. आणि मेडिकल इक्विपमेंट म्हणजे जे वैद्यकीय दवाखान्यामध्ये या साहित्यामध्ये यामध्ये हेलियमचा वापर केला जातो. चौथा आहे कार्बन डायऑक्साईड. ऑक्साईड CO2 हा याचा वातावरणामध्ये कुठे उपयोग होतो, याचा कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे या ठिकाणी उपयोग होतो. फोर्थ आहे फाईव्ह आहे नेक्स्ट आहे ऍसिटिलीन. याचा आहे C3H8 हा ऍसिटिनचा या ठिकाणी वेल्डिंग या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे सिक्स नेम ऑफ ब्युटेन. सिक्स
किड्स नेम ऑफ आइसक्रीम सेवन नंबर आए सिक्स नेम आए आइसक्रीम सिक्स नेम आए ऑर्गन ऑर्गन लुक एट सॉरी ऑर्गन ऑर्गन मीन्स सिंबल है सॉरी एच फाइव आए यानी एस्टिलिन एच थ्री एच थ्री एच फाइव हा एस्टिलिन है ऑर्गन है या ठिकाणी ऑर्गन ए आर ऑर्गन ए आर याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी वेल्डिंग प्रोवाइड्स इनर एटमॉस्फेअर फॉर मटेरियल या ठिकाणी ऑर्गनचा या ठिकाणी उपयोग केला जातो कार्बन डायऑक्साइड कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स या ठिकाणी उपयोग केला जातो एसिटिलीन सी टू सॉरी सी टू एच फाइव हा या ठिकाणी याचं वेल्डिंग यासाठी उपयोग केला जातो सातवा आहे या ठिकाणी प्रोपेन 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 मीन्स सॉरी एच सी थ्री एच ए हा सिंबॉल याचा सिंबॉल आहे प्रोपेनचं सी थ्री एच ए मीन्स कार्बनचे अणू तीन आणि हायड्रोजनचे अणू आठ या ठिकाणी याचा या प्रोपेन मध्ये फ्यूल ऑफ हीट उष्णता इंधन तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो एंड नेक्स्ट आहे गॅस रीज या ठिकाणी याचा उपयोग केला जातो नेक्स्ट एक आठवा आहे ब्यूटेन 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 याचा आहे ब्यूटेनचं सी फोर एच टेन सी फोर एच टेन याचा आहे त्यामध्ये हायड्रोजनचे चार अणू आणि सॉरी कार्बनचे चार चार अणू आणि हायड्रोजनचे दहा अणू याच्यापासून हा ब्युटेन तयार झाला आहे याचा आहे ब्युटेन ऑफ लायटर्स अँड टॉर्च ब्युटेन याचा उपयोग कुठे होतो लायटर्स अँड स्टार्च यामध्ये ब्युटेनचा या ठिकाणी वापर केला जातो नेक्स्ट आहे नाईन आहे नायट्रोजन नायट्रोजन ऑक्साइड एन टू ओ नायट्रोजन ऑक्साइड याचा आहे सिंबॉल एन टू ओ याचा उपयोग केला जातो बघा प्रोपलेन फॉर बीपड टॉपिंग एसिटन्स या ठिकाणी नायट्रोजनचा वापर केला जातो लास्ट आहे टेन आहे फेरॉन एफ ई एफ आर ओ एन सॉरी एफ आर ई ओ एन मीन्स फेरॉन मीन्स क्लोरो क्लोरो कार्बन मीन्स क्लोरो क्लोरो कार्बन याचा उपयोग कुठे केला जातो लुक ॲट कोलंट फॉर इयर कंडेन्सर शीत कपाटामध्ये किंवा रेफ्रिजरेटर फ्रीजर या ठिकाणी या क्लोरो क्लोरो कार्बनचा या ठिकाणी उपयोग केला जातो म्हणून वातावरणामध्ये जे दहा लिस्ट ऑफ टेन गॅसेस या ठिकाणी त्याचा अशा ठिकाणी अशा पद्धतीनं वापर केला जातो नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ इयर हवेचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ एअर मीन्स
यामध्ये ear is all around, ear is all around us, हवा आपल्या सोबत आली आहे. We cannot see, open naked eyes. It is we feel the pressure of ears. आपण हवा उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्याचं हवेचं अस्तित्व आहे ते आपण जाणू शकतो जाणवतो. When we inhale, air is taken through the nose. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावटे हवा आत घेतली जाते. जाणवतो असं आपण श्वास नाकावटे हवा आत घेतो तेव्हा आपल्याला उच्च श्वास घेत असताना आपल्याला त्याचं जाणवतं. Next point, if we blow on our hand through our lips, we can feel the air. आपण जेव्हा तोंडासमोर आपला हात पोटासमोर आपला हात धरतो आणि असं फुंकर मारतो त्यावेळेस आपला हवा जाणवते. Look at, take this, या ठिकाणी जाणवते. या आपल्याला या हवेचे गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. या पहिल्या गुणधर्मामध्ये हवेला वजन असतं, हवेला वस्तुमान असतं. या ठिकाणी पहिला गुणधर्म आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या पहिल्या गुणधर्मामध्ये आपण पाहायचं आहे, टिक अ स्टिक फ्रॉम ब्रूम और पेपर और स्ट्रॉ प्लास्टिक स्ट्रॉ. आपण यामध्ये पहिल्या गुणधर्मामध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी करायची आहे बाळांनो. ते ऍक्टिव्हिटी करत असताना आपल्याला या साधनाचा वापर करायचा आहे. ते साधन कोणतं? किंवा टेक अ स्टिक फ्रॉम ब्रूम और पेपर और प्लास्टिक स्ट्रॉ. या ठिकाणी आपल्याला हे साहित्य वापरलं. आपण या साहित्याच्या आधारे आपण पहिला हवेला वस्तुमान आहे, वजन आहे, हे या ठिकाणी पाहायचं आपल्याला. मग यामध्ये जाई झाडूची काडी किंवा शीट पिये पिण्यासाठी वापरत असलेला स्ट्रॉ घ्या. या ठिकाणी टाईट अ थ्रेड ऑफ सेंटर अँड हग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. एक दोरा घ्या, दोरा घेऊन मध्यभागी हा आपला बांधायचा आहे आणि तो बांधून आपल्याला एकदम म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो.